आपल्यासोबत आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हा के लक्ष्मणजी खूप स्वागत आहे टी व्ही नाईन मराठीमध्ये काय सांगणार काल जो संपूर्ण प्रकार घडलेला आहे त्यावर तुम्ही आरोप केला की मला जिवे मारण्याचा प्रयत्न होता काय सांगा जिवे मारण्याचा प्रयत्न होताच अरे भेकडा एक एक जण या ना समोर पाच पंचवीस जण काय येत आहे सामोरं जिवे मारण्याचा प्रयत्न होताच पण महाराष्ट्रातल्या या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे की ओबीसीची लढाई न्याय हक्क अधिकाराची लढाई कधीही थांबणार नाही महाराष्ट्रातल्या ओबीसींना कळत नाही अशा भ्रमात या महाराष्ट्रातल्या कुठल्याही पक्षानं मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांनी अशोकराव चव्हाणांनी या सगळ्या मंडळींना माझं सांगणं आहे ओबीसी बांधव हे सगळं डोळसपणे पाहतोय माझा माझ्या जीवाची पर्वा मी अजिबात केलेली नाही मी आत्ता नागपूरमधून बोलतोय माझा नागपूरमधला रेग्युलर प्रोग्राम उद्या चंद्रपूरमधली माझी सभा मला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला तरीसुद्धा उद्या माझी चंद्रपूरची सभा होणार होणार आणि होणार अशी माहिती आहे की तुमचा जो रिपोर्ट्स होता तो निगेटिव्ह आलेला आहे तुम्ही त्यात मध्य प्राशन केलं नव्हतं असं दिसतं हे बघा तो रिपोर्ट अजून माझ्यापर्यंत आलेला नाही मी तुमच्या माध्यमातूनच हे ऐकतोय मला जर मला जर काही डाऊट असता मी जर तशी काही चुकीची गोष्ट केली असती तर मी ब्लड दिलं नसतं मी युरिन दिली नसती माझ्या सगळ्या टेस्ट घेतलेल्या आहेत त्यामुळं मी या गोष्टीला घाबरत नाही या महाराष्ट्राला कळलं पाहिजे की ओबीसींचा आवाज उठवणाऱ्या माणसाच्या बाबतीत काय घडू शकतं पुढची काय यामागे कोण आहे असं वाटतंय तुम्हाला या पाठीमागं जरांगे आहेत या पाठीमाग मिस्टर संभाजी भोसले आहेत अरे संभाजी भोसले अरे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज कुठं अरे राजर्षी शाहू राजा कुठं आणि एका जातीच्या आंदोलनाला फूस लावणारा संभाजी भोसले कुठं हे कायद्याचं राज्य आहे हे लोकशाही आहे इथं राजेशाही नाही हे लोकांनी लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य आहे आणि ओबीसीचा हक्क अधिकार जर या महाराष्ट्रामध्ये डावलला जाणार असेल तर त्याच्या विरोधामध्ये हा लक्ष्मण हाके ठामपणे उभा असेल जरांगे पाटील किंवा संभाजीराजे या मागे आहे याचा आधार काय आहे म्हणजे काय रात्री घोषणा दिलेल्या आहेत त्यांनी आणि मागचा इतिहास पाहणार छगनराव भुजबळांच्या गाडीवर चाल करून जाणारा तो जाधव नावाचा कोणतरी एक भेकड अरे हल्ला करायचा तर होतास ना तू ही कालची गोष्ट नाही आहे मागच्या सहा महिन्याच्या सगळ्या गोष्टी काढल्या ज्या दिवशी मी हे माझं वक्तव्य केलं त्याच दिवशी तुझा आव्हाड करू या धमक्या मला सोशल मीडियावरून आलेत एका तासाला शंभर शंभर कॉल धमक्यांचे मला आलेले आहेत त्यामुळे ही कालची गोष्ट नाही आहे ही गोष्ट गेल्या सहा महिन्यापासून सातत्यानं होती मी भारतीय विद्यापीठ पोलीस चौकीला तसा एफ आय आर नोंद केलेला आहे मी पुणे पोलिसांना एस पी ऑफिसमध्ये मा जाऊन माझी तक्रार नोंद केलेली आहे ही गोष्ट कालची नाही आहे काल पण तक्रार दिली तुम्ही काल पण तक्रार दिलेली आहे मी आजपर्यंत माझ्या तीन ते चार तक्रारी पोलीस डिपार्टमेंटला आहेत आणि त्याचा कालावधी सहा महिन्यापासून आहे जीवाला धोका आहे म्हणून निश्चित जीवाला धोका आहे पण जीव गेला तरी बेहत्तर या महाराष्ट्रामधल्या पन्नास ते साठ टक्के ओबीसी भटक्या विमुक्तांचा आवाज हा लक्ष्मण हाके तसुबार सुद्धा कमी करणार नाही स्टेशन स्टेशनमध्ये त्या मराठा तरुणांनी नेलं की कोणी नेलं नेमकं पोलीस गाडी आली तिथं पोलिसांनी मला तिकडे घेऊन गेले त्यामुळं त्यांची म्हणणे होतं की यांची टेस्ट घ्यावी माझी तयारी होती बरं मी तिथंच प्रेस कॉन्फरन्स केलेली आहे सर्व मीडियांच्या कॅमेऱ्यासमोर प्रेस कॉन्फरन्स केलेली आहे मी जर बेशुद्ध असतो मी जर ड्रिंक घेतला असतं तर मी प्रेसच करू शकलो नसतो ह्या साध्या कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत त्यामुळं मला आम्ही ओबीसीचा आवाज कुठेही थांबवणार नाही हो। गृहमंत्र्याची भेट घेणार आहे कारण की सुरक्षेचा प्रश्न आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा मी, मी गृहमंत्र्यांची भेट घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही कारण प्रत्येक एस पीनं प्रत्येक सी पीनी मी ज्यावेळी बीड जिल्ह्यामधून ज्यावेळी मी पुण्याकडे येत होतो त्यावेळी मला पोलीस प्रोटेक्शन काही ठिकाणी भेटलंही नव्हतं तरीही मी कुणाकडं तक्रार केलेली नाही मी माझ्या सांगोला या माझ्या मूळ गावी गेल्यानंतर सांगोल्याचा पी आय मला कुठल्याही प्रकारचा रिस्पेक्ट करत नाही किंवा एकही पोलीस पाठवत नाही सोलापूरहून फक्त एक कॅनवायची गाडी येते तर त्या सांगोल्याच्या पी सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण सांगोल्याचा पी आय कधीही इरिस्पेक्टिव्ह वागतो मी ज्यावेळी त्यांना विनंती केली त्यावेळी ते म्हणाले मला वरून आदेश येऊ दे मग मी बघतो म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा वरून डिक्लेअर होऊन सुद्धा काही अधिकारी मी त्यांची यादीसुद्धा देईन काही अधिकाऱ्यांनी मला प्रचंड इग्नोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे गृहमंत्री फडणवीस यांच्या शहरात आहे इथे पोलीस सुरक्षा तुमची दिलेली आहे समाधानी हा त्याच्या समाधानी आहे मी आणि समाधानी होतोही डिपार्टमेंटबद्दल माझी कुठलीही तक्रार नाही पण माझं म्हणणं एवढंच आहे की कि चळवळी किंवा चळवळी लढणारा एखादा कार्यकर्ता जर झुंडशाहीच्या जोरावर धमकीच्या जोरावर बदनामीच्या जोरावर कुणाचं मॉरल डाऊन करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असाल तर लक्ष्मण हाके हा वाघिणीचं दूध प्यालेलं म्हणजेच बाबासाहेबांच्या संविधानाचं समतेचं अधिकाराचं तत्वांचं प्रियांबलचं घटनात्मक अधिकारांचं मूल्यांचं दूध पिलेला हा कार्य करताय त्यामुळं जीवावर जान हाते लिपेली आहे म्हणे त्यामुळे मी कुणालाही घाबरणार नाही आणि असल्या चेहऱ्या चपाट्यानं तर अजिबात घाबरणार नाही ना हे कायद्याचं राज्य आहे हे संविधानाचं राज्य आहे आणि ही लोकशाही आहे इथं ठोकशाही नाही इथं राजेशाही नाही इथं सर्वसामान्य लोकांची ही लोकशाही आहे हे मला या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना सर्वसामान्य जनतेला मला ठासून सांगायचं आहे जरांगी पाटलांना चपटीवाले म्हणून त्यांच्यावर आरोप होत होता आता तुम्हाला बियरवाले म्हणून चर्चा सुरू झाली बघा कोणी काही करेल कोणी वडापाव काढला कोण बियरवाले म्हणेल कोणी काही म्हणेल मला या गोष्टीचे मॉर्फिंगचा जमाना आहे हा तुम्ही सगळं बघा ना जर तुमची उद्या मेडिकल टेस्ट जर निगेटिव्ह येत असेल तर दोन दिवस तु, जो तू जो तुम्ही धिंगाणा घातला आहे मीडियावरती त्याचं प्रायश्चित कोण घेणार त्यामुळं या गोष्टींची फिकीर मी करत नाही कालचे जे मराठा तरुण होते त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करणार कारवाई करो अथवा नाही करो या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना आणि या महाराष्ट्रातल्या सर्व आमदार खासदारांना माझी विनंती आहे या महाराष्ट्रामध्ये ओबीसी नावाचा प्रवर्गसुद्धा राहतो या महाराष्ट्रामध्ये बलुते आलुते भटक्यावीमुक्त जाती जमाती राहतात त्यांनासुद्धा त्यांचा वाईस आहे त्यांच्या व्यथा आहेत त्यांच्या वेदना आहेत आणि माझा जीव गेल्यानंतर जर महाराष्ट्रातल्या या शासनाला जाग येणार असेल तर तो जीव कुर्बाण करायला मी तयार आहे विधानसभा निवडणुकीची सुरुवात आहे मराठा विरुद्ध ओबीसी असा सामना जो आहे तो सुरू झालेला आहे याचं तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे वाद वाढण्याची शक्यता आहे तुम्ही काय आव्हान करणार ओबीसी समाजाला ओबीसी बांधवांना मी एकच आव्हान करेन इथं तुमचा कुठलाही पक्ष नाही दोन्ही शिवसेना नाहीत दोन्ही राष्ट्रवादी नाहीत किंवा काँग्रेस नाही किंवा भाजपा नाही कारण ओबीसीची बाजू घेणारा या महाराष्ट्रात एकही पक्ष नाही ओट प्रत्येक आमदार खासदार जाऊन जरांगीना पाठिंबा देतात लेखी पाठिंबा देतात भेटी घेतात पण ओबीसीच्या आंदोलकाकडं एकही आमदार अथवा खासदार अथवा मंत्री येत नाही काही एखादा का दुसरा अपवाद वगळता या सगळ्या लोकांना ओबीसी बांधवांनी उद्याच्या निवडणुकीमध्ये धडा शिकवावा असं आव्हान मी ओबीसी बांधवांना करेल जे निजामकालीन नोंदी आल्या त्यात असं म्हटलं शासन की याचं वर्गीकरण करण्याचा अधिकार आमच्याकडं नाही तो मागासवर्गीय आयोगाकडे आहे हे बघा जी कोण जस्टिस शिंदे समिती नेमलेली आहे तिला कुठलाही संविधानिक अधिकार नाही तो डेडिकेटेड आयोग नाही ते स्टॅट्युटरी बोर्ड नाही आणि अशा समितीला कुठले तरी काहीतरी खोटे खोटे म्हणेन मी असे काहीतरी पुरावे आणून जर कुणाला सर्टिफिकेट इश्यू केले जाणार असतील तर ते बेकायदा आहेत असं कुठल्याही जस्टिस शिंदे समितीला अधिकार नाहीत आणि अशी प्रमाणपत्र इश्यू करण्याचा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नाही जे आर काढण्याचा अधिकार नाही त्यामुळं मी वारंवार या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगत आहे असा जर जे आर काढाल तर ती माझ्या मराठा बांधवांची फसवणूक असेल जे गायकवाड आयोगाच्या बाबतीमध्ये झालं जे राणे समितीच्या बाबतीमध्ये झालं तेच या एकनाथ शिंदे या मुख्यमंत्र्यांच्या या शिंदे समितीच्या बाबतीत होईल कारण त्याला लॉजिकली कायदेशीर संविधानात्मक कुठलाही अधिकार नाही निजामकालीन नोंदी आहे त्या सामूहिक आहे वैयक्तिक नाही त्याचा उकल केल्यास त्यांना मागासवर्गीय प्रमाणपत्र देण्यास फायदा होईल असंही हो अहवालात म्हटलं अजिबात नाही एकोणीसशे अकरा सालच्या निजामकालीन नोंदी जर तुम्ही ग्राह्य धरणारा असाल तर जस्टिस रोहिणी आयोगाचा एकशे ब्याण्णवमधला मधला एकोणीसशे ब्याण्णवमधला मधला निकाल जस्टिस रोहिणी आयोग म्हणतो जस्टिस रोहिणी म्हणतात की जर एखाद्या कम्युनिटीला एक्सक्लुजन अथवा इन्क्ल्युजन करायचं असेल तर त्या स्टेटमधला स्टेट, स्टेट बॅकवर्ड कमिशनची शिफारस आल्या वाचून अशा पद्धतीचा एक्सक्ल्युजन अथवा इन्क्ल्युजन करण्याचा अधिकार कुठल्याही मुख्यमंत्र्याला देण्यात आलेला नाही जोपर्यंत स्टेट बॅकवर्ड कमिशन मराठा कम्युनिटीला सोशली बॅकवर्डनेस प्रूव्ह करू शकत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचा जी आर करण्याचा अधिकार या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला एक टक्कासुद्धा सुद्धा पोचत नाही त्र्यंबकेश्वर मंदिरात ज्या वंशावळी आढळून आल्यावर आलेल्या आहे त्याच्या आधारावर हे आधारा करण्याचा अधिकार समितीला नाही असं म्हटलं त्या वंशावळीमध्ये सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह होतो त्या वंशावळीमध्ये किंवा शेतसारा गोळा करण्याच्या ज्या इंग्रजांच्या किंवा निजामकालीन ज्या काही जे काही एक्झर्शन झालेलं होतं त्यामधून सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह होतो आणि तुम्ही एकोणीसशे अकरा सालचे पुरावे ग्राह्य धरणार मग एकोणीसशे अकरा सालचे पुरावे ग्राह्य धरायचे असतील तर ओबीसी मधल्या शंभरहून जास्त जाती एस सी अथवा एसटी मध्ये वर्ग होतील याला या, या गोष्टीला जबाबदार आहेत का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यामुळं अशा पद्धतीचा कुठलाही अधिकार या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नाही ओबीसी बहुसंख्य असलेल्या विदर्भात तुम्ही आता आहे विदर्भातल्या ओबीसी नेत्यांची भेट घेणार काही विदर्भामधल्या सर्व ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे आत्ताचं ओबीसीचं आरक्षण हे टिकलं पाहिजे आणि हे आरक्षण टिकवण्यासाठी तुम्ही पुढं आलं पाहिजे ही विदर्भामधल्या ओबीसींना माझी कळकळीची विनंती आहे जेवढ्या जेवढ्या म्हणून संघटना आहेत संघटनांचे प्रमुख आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे सामाजिक न्यायाचं सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांचं ओबीसी आरक्षण जर टिकायचं असेल तर तुम्हाला संविधानाची भूमिका घ्या लक्ष्मण हाके काय म्हणतोय याच्याकडे अजिबात तुम्ही लक्ष देऊ नका पण संविधान काय म्हणतं सामाजिक न्याय काय म्हणतो कॉन्स्टिट्युशन काय म्हणते ही तरी भूमिका तुम्ही ॲटलिस्ट पुढे घ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही वागू नका नाहीतर ओबीसी सुद्धा आपलं मतदान कोणाला करायचं याची भूमिका येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये निश्चित घेऊ शकतो प्रश्न माझा काल जी घटना घडली तुमच्यावर हल्ला झाला तुम्ही म्हणतात की जीवे मारण्याचा प्रयत्न चा केला त्यानंतरही लक्ष्मण हाके यांची चळवळ आंदोलन सुरूच असणार की मी रात्री एक वाजता पोलीस स्टेशनमध्ये होतो कोंडव्याच्या एक ते बारा ते एकच्या दरम्यान मी सिव्हिल हॉस्पिटलमधून डायरेक्ट एअरपोर्टला आलो एअरपोर्टवरून मी डायरेक्ट नागपूरला आलो आहे एक दहा मिनिटसुद्धा झोप न घेता मी प्रेसला सामोरं जातोय त्यामुळं लक्ष्मण हाके हा कार्यकर्ता कधीही थांबणार नाही तलवारीचे वार झाले तरी थांबणार नाही गोळ्या घातल्या तरी थांबणार नाही महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येचा आवाज इथून पुढच्या कालावधीमध्ये निश्चित बनेल कॅमेरामॅन सचिन सयामसह गजन नोमाटे टी व्ही नाईन मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं